निवडणूक म्हटलं की दारू आणि पैसा यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. यांच्या जोरावर उमेदवार विजयाचा गुलाल उधळ ठेवून हे खरं असलं तरी लोकसभा उमेदवारी अर्ज 12 एप्रिल पासून बनण्यासाठी सुरुवात होतीये. यानंतर नेहमीप्रमाणे ढाब्यावर पार्टे हा दारू जेवणावेळ उडताना दिसतील, परंतु अशा पार्ट्यांवर लक्ष ठेवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागानं विशेष पथकं नेमून करडी नजर ठेवलीये. त्यामुळे विना परवानामध्ये पान विकणाऱ्यांसह ढाब्यावरील मद्यपान आणि ढाबा चालकांवर ही कारवाई होणार आहे. कारवाईनंतर ढाबा चालकाला 25,000 पर मद्यप्राशन करणाऱ्याला 5,000 दंड भरावा लागणार आहे. त्यामुळे सगळ्यांचेच ढाबे दणाणलेले आहेत. या नियमांचं उल्लंघन केलं तर 100% दंड आकारला जाईल असा इशारा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांनी दिला.